स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे। मी मागचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याचा थोडा आपण रिकॅप घेऊ। तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं मुन्नरमध्ये टी फार्म आणि टी फॅक्टरी बघितली आणि तिथून आपण निघालो होतो टेकडीसाठी। तर टेकडीला पोचलो होतो आपण मागच्या ब्लॉगमध्ये, त्याच्या पुढचं आज ह्या ब्लॉगमध्ये बघा। The next day. तर आपण टेकडीमध्ये एलिफंट कोर्ट या हॉटेलमध्ये स्टे केला, 5-स्टार हॉटेल आहे आणि इथं विला बेस मीन्स रूम्स नाही आहेत, विला आहेत। जर तुम्ही आला तर इथं राहू शकता, सर्विस पण खूप भारी आहे आणि प्रॉपर्टी फुल नेचरमध्ये। तर तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टी टूर, तर बघा। हा बघतो जर मी आलो तर कधी इथे राहायला। तू या व्लॉग मध्ये पण आला का? तर आम्ही इथं नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी। तर प्रवास करताना मध्ये रबर ट्री फार्मिंग दिसतं, तर आम्ही तिथे थांबतो। हे तुम्ही जे बघताय ते रबर ट्री आहे। ते व्हाइट व्हाइट काय आहे रे? थांब सांगतो, तेच रॉ रबर आहे। अच्छा, हे बघ हे असं कलेक्ट करतात। एका ट्री मधून किती रबर भेटतं एका दिवसाला? दिवसाला ज्या ट्रीला एक स्लाइस केली त्या स्लाइस मधून साधारणतः 1.5 किलो निघतं। असे इथं हजारो ट्रीज आहेत। तुला एक सांगू का? सांग। इंडियामध्ये 90% रबर प्रोडक्शन केरला मध्ये होतं। हो, हे मला माहितीच नव्हतं। हे रबर ने कोणते कोणते प्रोडक्ट्स बनतात तू सांगू शकशील का मला? हा, हे रॉ मटेरियल आहे पण ह्याच्यापासून ते रबरचे टायर्स, अजून ग्लोव्स आणि रबर बँड्स, हे असे या प्रकारचे प्रोडक्ट्स बनतात। वाव, भारी रे। तर हे एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। खूप साऱ्या प्रवासानंतर आम्ही आलप्पीला पोचलो। ही आपली बोट आहे आणि या बोटमध्ये आपण अख्खा एक दिवस आणि एक रात्र आपण असणार आहे। तर तुम्हाला बोट दाखवतो कशी आहे। तर ही बोट 5 BHK आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटती बोट।
तर आता तुम्हाला रूम टूर देतो, रूम कसे असतात ते दाखवतो. इथं AC रूम्स आहेत, तुम्ही बघू शकता एकदम नीट अँड क्लीन रूम आहेत. आणि तुम्हाला खिडकी पण भेटते आणि टॉयलेट बाथरूम पण आहे, तुम्हाला दाखवतो. या टाईपचं तुम्हाला टॉयलेट बाथरूम भेटतं. काय पण दाखवतो मी. तर आत्ता आपण निघालो आहोत. ह्या लेकचं नाव वेम्बनाथ लेक आहे. हे लेक वन ऑफ द लार्जेस्ट लेक इन इंडिया आहे, अराउंड 200 square kilometers. आणि हे लेक अरेबिक कोस्टलच्या शेजारी लोकेटेड आहे, म्हणून बॅकवॉटरसाठी फेमस आहे. बॅकवॉटर म्हणजे काय रे? बॅकवॉटर म्हणजे सी आणि लेक एका पॉईंटला भेटतं आणि भेटल्यानंतर तिथून पाणी पुशबॅक होतं, म्हणून त्याला बॅकवॉटर बोलतात. अच्छा, ओके ओके, कंटिन्यू. जर तुम्ही मान्सूनमध्ये आला तर इथं तुम्हाला स्नेक बोट रेसेस दिसतील. ट्रेडिशनल स्नेक बोट रेस असतात इथं, तुम्ही मूवीमध्ये बघितले असतील तसे. तोपर्यंत एन्जॉय द व्ह्यू. जर तुम्हाला इथपर्यंत व्लॉग आवडला असेल तर पटकन जाऊन लाईक करा. मी केला लाईक. थँक्यू थँक्यू. इथं स्पीड बोट होती, आम्ही ठरवलं स्पीड बोट करायचं. चलो.
स्पीड बोट झालं, ज्यांना ज्यांना करायचं होतं त्यांनी सगळ्यांनी स्पीड बोट केलं आणि नंतर चिल करत बसलो नेचरचा स्वाद घेत. तुम्हाला पण दाखवतो बघा. तर जेवण हे करून सगळं झालं, आजचा दिवस खूप भारी गेला आणि रात्री आम्ही मूवी बघितली. ही मूवी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट डाऊन करा, कुठली मूवी गेस करा. हा व्लॉग इथंच संपतो, भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.